गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सतत वाढ होताना दिसते सोन्याच्या दरात तेजी कायम राहण्याची शक्यता आहे सोन्याच्या दरात वाढ का झाली हे जाणून व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी जाधव मॅक्स तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर पहिलं मुख्य कारण आहे राजकीय तणाव पश्चिम आशिया सध्या अशांत आहे इस्रायल इराण मध्ये कधीही युद्धाचा भडका उडू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तर गाझापट्टीत इस्रायलनं मोठ्या प्रमाणात हल्ले सुरू केले आहेत इस्रायलच्या हल्ल्यात हमासचे प्रमुख याह्या सिनवार ठार झाले आहेत तसेच लॅबनॉन सोबतही इस्रायलचा संघर्ष सुरू आहे हमासने इस्रायलवर गेल्या वर्षी सात ऑक्टोबर रोजी हल्ला केला होता या हल्ल्याचे मास्टर माइंड याह्या सिनवार हे होते आता सिनवार यांच्या मृत्यूनंतर गाझा पट्टीत युद्ध विरामाची शक्यता होती मात्र ती तुर्तास झालेली दिसत नाहीये दुसरीकडे रशिया युक्रेन मधील युद्ध हो आता जवळपास तीन वर्षांपासून सुरू आहे दक्षिण कोरिया आणि उत्तर उत्तर ही तणाव वाढलेला आहे त्यामुळे संपूर्ण जगात युद्ध आणि अस्थिरता असल्याने गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत जागतिक अस्थिर परिस्थितीतील सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित असल्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे आणि त्यामुळे दरही वाढत आहेत तर दुसरं कारण आहे ती जागतिक आर्थिक परिस्थिती युरोपातील अनेक देशांमध्ये सध्या मंदी सदृश्य परिस्थिती आहे ब्रिटन आणि जर्मनी या देशांमध्ये मंदी सदृश्य परिस्थिती असल्यानं अपेक्षेप्रमाणे युरोपियन सेंट्रल बँकेने तिसऱ्यांदा व्याज दरात कपात केली आहे युरोपियन सेंट्रल बँकेने पंचवीस आधार बिंदूंनी व्याजदरात कपात केली आहे तेरा वर्षात पहिल्यांदाच एका मागोमाग एक युरोपियन सेंट्रल बँका व्याज दरात कपात करत आहेत अमेरिकेतील फेड बँकेनेही पुन्हा एकदा व्याज दरात कपात करण्याचे संकेत दिलेले आहेत व्याजदर कमी होत असताना सोन्याचे दर वाढतात तर व्याजदर वाढल्याने सोन्याचे दर कमी होतात आर्थिक आणि जागतिक अस्थिरता असल्यास सोन्याचे दर वाढण्याची शक्यता अधिक असते तर तिसरं कारण आहे सेंट्रल बँकांकडून सोनं खरेदी जागतिक अस्थिरतेमुळे जगातील सर्व सेंट्रल बँका सोन्याची खरेदी करत आहेत आरबीआयनेही तब्बल सदतीस टन सोन्याची खरेदी केली आहे आरबीआय कडे आठशे चाळीस पूर्णांक शहात्तर मेट्रिक टन सोन्याचा साठा आहे सेंट्रल बँकांनी सोनं खरेदी वाढवल्यामुळे सोन्याच्या दरात तेजी आली आहे तर चौथं कारण आहे सीमा शुल्कात कपात केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सोनं आणि चांदीच्या सीमा शुल्कात सहा टक्के कपात केली आहे सीमा शुल्क कमी केल्याने सोन्याची मागणी वाढली आहे तसेच सध्या दिवाळी आणि त्यानंतर लग्न सराई सुरू असल्यानं सोन्याची मागणी देखील वाढली आहे मागणी वाढल्यानंतर दरात वाढ होते या नियमानुसार सोन्याचे दर वाढत आहेत जागतिक अशांतता व्याजदरात कपात आणि वाढत्या महागाईच्या काळात गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय निवडतात सोन्यातील गुंतवणुकीतूनही चांगला परतावा मिळतोय त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोनं खरेदीच्या मुहूर्ताची वाट न पाहता सोन्याच्या डॉलर वर सोन्याचे दर पोहोचू शकतो त्यामुळे भारतीय बाजारात एक तोळे सोन्याची किंमत त्र्याऐंशी ते पंच्याऐंशी हजारांच्या घरात जाण्याची शक्यता आहे असा तज्ज्ञांचा अंदाज आहे एकूणच दीर्घ कालावधीच्या गुंतवणुकीसाठी ही सोन्याची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक करावी असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच साठी पाहत राहा मॅक्स वुमन